आणि आता एक विशेष विश्लेषण फलटण नगरपालिकेच्या राजकारणावर फलटण नगरपालिका सध्या भुईटे व गुंजवटे यांच्या राजकारणात घुटमळली आहे त्याचे पडसाद फलटण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर देखील पडलेले आहेत ना भूत न भविष्यती असा प्रकार सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत बहुमताने निवडून आलेल्या सत्ताधारी राजगटातील दुफळी या सभेत उघड झाली दुफळीचा फायदा विरोधकांनी देखील घेतला सत्ताधारी गटातील दुफळीचा फायदा हा विरोधकांना नेहमीच होतो पण यावेळेस नक्की असं काय झालं की ज्यामुळे ही दुफळी समोर आली अशी चर्चा सध्या चौका चौकात सुरू आहे चौका चौकातील सुरू असणाऱ्या या चर्चेचे मूळ कारण डेक्कन चौकच असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत डेक्कन चौकातल्या या राजकारणाची दखल राजे गटाचे सर्वे नामदार श्रीमंत रामराजे घेणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे पलटण शहरात जसे सर्व नाईक निंबाळकर एक आहेत हे बोलले जात होते तसं काही काळानंतर भोईटे गुंजवटे देखील एकच आहेत असा सुरही काढला जाईल अशी शक्यता दर्शवली जात आहे त्याचा झालं असं भोईटेंच्या वॉर्डात म्हणे त्यांना न सांगता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव राजे यांचं नाव होतं या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर दिलं पण अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम झालाच नाही श्रीमंत संजीवराजी यांचा कार्यक्रम भोईटेंना न सांगताच आयोजित केला गेला त्यामुळे भोईटे चिडले नंदकुमार भोईटेंनी मी अजून जिवंत आहे माझ्या वॉर्डात होणारा कार्यक्रम मला न सांगता कसा आयोजित केला असा सवाल देखील केला आणि त्यानंतरच नगरपालिकेतील राजकारण गढूळ झालं सत्तेत आल्यापासूनच तिरस्काराचे धनी झालेल्या नेवसे यांची जागा सध्या पांडुरंग गुंजवटे चालवत आहेत होय हे खरंय तिरस्काराचे धनी म्हणून नेवसे काही काळ प्रसिद्ध होते त्यानंतर सर्व सूत्रे गुंजवटे यांच्या हातात आली गुंजवटे हे उत्तम प्रशासक आहेत गुंजवट्यांना नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे हे, हे उत्तमरित्या नगरपालिका चालवतात आणि जनतेची कामे मार्गी लावतात असे विरोधक सोडून सर्वच जण म्हणतात पण आता गुंजवटे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचे निकटवर्तीय असणारे आणि सध्याचे उपनगराध्यक्ष पद भूषवणारे नंदकुमार भोईटे यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे म्हणूनच की काय सत्ताधारी नगरसेवक या दोहोंच्यात घुटमळले असल्याचे दिसत आहेत याचाच परिणाम नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेवर झाला याचे अनुमान राजकीय तज्ज्ञ काढत आहेत आता भोईटे आणि गुंजवटेचीच खेळी आहे की खरंच दोघांच्या मधील वाद आहे आणि तो विकोपाला गेला हे फक्त फलटणचेच आराध्य दैवत प्रभू रामचंद्र जाणे आम्ही स्थैर्य लाईव्हच्या माध्यमातून त्याचा शोध घेतच आहोत तोपर्यंत पाहत राहा स्थैर्य लाईव्ह